सांगली महानगर मराठी न्यूज मुख्य संपादक प्रकाश लोंढे या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। काल सह्याद्रीला काल सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय मंत्री दादा भुसे, इतर सर्व त्यांचे अधिकारी आणि या सर्वांची एक काल बैठक झाली। त्या बैठकीनंतर काही गोष्टी तिथे ठरल्या। शांत होतच नाही ना तुम्ही शेवटपर्यंत। एस तू खाली बस रे, आता एका ठिकाणी कुठेतरी राहता। इतक्या प्रेस कॉन्फरन्स हँडल करून पण तुम्हाला सेन्स येतच नाही ना। काल तिथे सगळ्या काही गोष्टी ठरल्या, परंतु त्या लेखी स्वरूपामध्ये या काही तिथे आल्या नव्हत्या। आणि मग तिथे असं ठरलं की उद्या म्हणजे आज अशी एक बैठक घेऊन त्या सगळ्या लेखी स्वरूपामध्ये तुमच्यासमोर गोष्टी आणाव्यात। मी थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला एवढ्यासाठी देतोय मुद्दा म्हणून, का हा मुळात विषय मी काल 9 वर्षानंतर मी या विषयासाठी सह्याद्रीमध्ये अतिथिगृहामध्ये मी गेलो। मी ज्या 9 वर्षापूर्वी गेलो होतो त्यावेळेला तिथे पृथ्वीराज चव्हाण होते मुख्यमंत्री, आणि त्यावेळेला माझ्यामध्ये मी चुकत नसेल छगन भुजबळ होते, PWD छगन भुजबळ होते। त्याला काही गोष्टी ठरल्या, त्या सुरू झाल्या, मग त्याच्यानंतर पुढे काही परत त्या त्याच वेळेला मला समजलं होतं की साधारणपणे या टोलच्या संदर्भामधले जी काही ॲग्रीमेंट्स आहेत, सरकारने केलेली ॲग्रीमेंट्स आहेत, ती 2026 संपत आहेत। त्याच्यामुळे ती काय माझ्यासाठी नवीन गोष्ट नव्हती, परंतु त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या सुधारणा व्हायला पाहिजे होत्या किंवा व्हायला पाहिजे ह्या ज्या मी सूचना केल्या होत्या, कारण त्यातली काही जी 2000 साली जी काय ॲग्रीमेंट झाली होती त्या ॲग्रीमेंटमध्ये देखील काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्या देखील त्यावेळेला सांगितल्या गेल्या होत्या, आजही या सरकारला सांगितल्या गेलेल्या आहेत। परंतु ती सगळी ॲग्रीमेंट्स ही सगळी बँकांबरोबर झालेली असल्यामुळे त्याच्यामुळे आत्ता 2026 तरी तुम्हाला काही करता येत नाही। पण त्याच्यामध्ये कोणकोणत्या सूचना किंवा सुधारणा या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या ज्या झाल्या नाही किंवा थांबल्या गेल्या, पुढे काही होऊ शकलं नाही, आणि मग पुन्हा तो 9 वर्षानंतर विषय परत ऐरणीवरती आला। तो ऐरणीवरती येण्याचं कारण म्हणजे ठाण्यामधल्या 5 ज्या एंट्री पॉईंट्स आहेत तिथे पैसे वाढवले गेले, आणि आमचा अविनाश जाधव आणि आमचे सर्व सहकारी तिकडे उपोषणाला बसले, आणि परत तो विषय टोलचा ऐरणीवरती आला। त्यास तुम्हाला आठवत असेल तर मी तिकडे गेलो, अविनाशला मी ते उपोषण सोडायला सांगितलं, आणि सोडायला सांगितल्यानंतर मी पत्रकारांशी आपल्याशी सगळ्यांशी बोललो की या संदर्भामध्ये मी 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलेन। नेमकं त्याच वेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक स्टेटमेंट केलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही टोलवरती 4-चाकी वाहनांना 3-चाकी वाहनांना टोलच नाही आहे। आता हे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांच्याकडनं आल्यानंतर सगळ्या ठिकाणी चलबिचल सुरू झाली की म्हणजे आजपर्यंत आम्हाला फसवलं गेलं की काय, की सरकार म्हणते की आम्ही टोल वसूलच करत नाही आहोत, म्हणजे सरकारकडे पैसे जात नाही आहेत, फक्त जे टोल वसूल करतात त्यांच्याकडेच पैसे जातात की काय। याच्यानंतर काही ठिकाणी आंदोलनं झाली आणि वगैरे काही गोष्टी झाल्यात, त्या दरम्यान माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि कालची वेळ ठरली त्याप्रमाणे आम्ही तिकडे गेलो। परंतु ते नंतर कळलं की ते काय स्टेटमेंट होतं फडणवीसांचं, या टोलच्या संदर्भात, हां म्हणजे मुंबईचे एंट्री पॉईंट्स त्याच्यासोबतच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे यासाठी त्या काळामध्ये एक समिती नियुक्त करण्यात आली होती, हे वगळून त्या काळामध्ये इतर टोलच्या संदर्भात तो निर्णय झालेला होता। आता विषय असा आहे की MSRDC, PWD आणि इतर काही जे टोल नाके आहेत याच्यावरती हे आता हे एंट्री पॉईंट आणि एक्सप्रेस वे हे जर सोडलं तर बाकीच्या ठिकाणच्या टोल नाक्यांवरती ह्या 4-चाक्यांना मुभा आहे का टोलनं भरण्याचं, हे देखील आपल्याला चेक करायला लागेल या सगळ्या गोष्टी, ज्याच्यावरती
उपमुख्यमंत्री बोलले. आज आमचं इथे जे बोलणं झालं त्याच्याप्रमाणे जो कोणकोणत्या गोष्टींच्या सुधारणा या सगळ्या टोलनाक्यांवरती व्हायला पाहिजेत, मला असं वाटतं इथे ते त्याचे ते म्हैसकर आणि ते ती मंडळी पण इथे आली होती. टोल हा जर समजा तुम्ही घेणार असाल तर लोकांना कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही तिकडे फॅसिलिटीज सोयी सुविधा तुम्ही दिल्या पाहिजेत या संदर्भामध्ये अग्रीमेंटमध्येच काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्याची अंमलबजावणी झाली गेली नाही. मला असं वाटतं मी एक एक विषय तुमच्यासमोर वाचतो त्याप्रमाणे पुढचे 15 दिवस ज्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो की दर साधारणपणे दर दिवसाला वाहन संख्या वाढते आपल्याकडे प्रत्येक शहरांमध्ये आणि ही वाहन संख्या किती वाढते आहे हे मला असं वाटतं RTO ला माहिती आहे, परंतु वाहन संख्या टोल नाक्यावरनं किती जातात याचा काही आकडा उपलब्ध नाही आणि तेही काही सांगत नाही. त्याच्यामुळे काल सरकारने मंत्रिमंडळाने आज निर्णय घेतला आहे की पुढचे 15 दिवस या सर्व एंट्री पॉईंट्स वरती सरकारतर्फे कॅमेरा लावले जाते आणि त्यांच्याबरोबर आमचे देखील कॅमेरे लागते पक्षाचे, की जेणेकरून किती गाड्यांची ये जा होते आहे या गाड्या मोजल्या जातील. कारण दर दिवशी जर लोक समजा गाड्यांची संख्या वाढते आहे बरोबर आहे त्याच्यात हे टोल पण वाढवणार आणि गाड्यांची संख्याही वाढणार म्हणजे हे किती काळ चालू राहणार हे एकदा आपल्याला समजा नागरिक म्हणून आपल्याला कळलं पाहिजे बरोबर आहे. त्याच्यामुळे ही व्हिडिओग्राफी उद्यापासून सुरू होईल बरोबर. करारात नमूद केलेल्या सर्व सोयी सुविधा म्हणजे स्वच्छ प्रसाधनगृह पुरुषांसाठी आणि महिलांसाठी स्वच्छ प्रथमोपचार साठी लागणारी सेवा, त्याच्यानंतर एक रुग्णवाहिका, त्याच्यानंतर क्रेन, प्रकाश यंत्रणा, पोलीस अंमलदार, फोन, करारपत्र, शासन निर्णय तसेच तक्रार वही. आता तक्रार वही होणार नाही तिकडे मगाशी ठरल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये एक सेल उभा केला जाईल की या सगळ्या टोल नाक्यांवरती CCTV फुटेज म्हणजे CCTV कॅमेरे जे लागले जातील त्याची संपूर्ण तिथे मंत्रालयामध्ये वॉच ठेवलं जाईल कळलं का. त्याचबरोबर तिथे एक नंबर दिला जाईल मोबाईल नंबर की या टोल नाक्यांवरती लोकांना काय प्रकारचा त्रास होतोय किंवा काय. मी येतो ते पुढे ज्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक पण येणार आहे विषय, पण काय प्रकारचा त्रास होतोय लोकांना उद्या त्या नंबरवरती मेसेज करून तिथे सरकारला कळवता येईल आणि ही यंत्रणा MSRDCमध्ये लागणार नाही ही मंत्रालयात लागेल की कोणकोणत्या प्रकारचे त्रास होत आहेत तिथे लोकांना. तर ह्या सुविधा ज्या आहेत या तात्काळ तिथे सर्व टोल नाक्यांवरती केल्या जातील. त्याच्यानंतर करारातील नमूद सर्व उड्डाण पूल भुयारी मार्ग यांचे डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाईल बरोबर आहे आणि ते आपण ह्यांच्याकडनं करणार IIT च्या लोकांकडून संस्थेतर्फे IIT च्या लोकांकडनं करणार ते. सो ते सरकारी यंत्रणा असणार. त्याच्यानंतर ठाण्याला जे टोल वाढ झालेली आहे खास करून मी कमर्शियल म्हणत नाही आहे ज्या चारचाकी वाहनांवरती जी 5 रुपयाची वाढ झालेली आहे हा रद्द करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारला 1 महिन्याचा अवधी पाहिजे आणि त्याप्रमाणे ते 1 महिन्याच्या अवधीमध्ये याचा निर्णय करतील असं सांगितलं. जी वाढ झालेली आहे ती रद्द करण्याच्या दृष्टीने. त्याच्यानंतर जे गोष्ट बंद झाली होती ती आता पुन्हा सुरू होईल ती म्हणजे प्रत्येक टोल नाक्यावरती ती जी येलो लाईन जी पूर्वी होती बरोबर त्या येलो लाईनमध्ये 200 ते 300 मीटरच्या पलीकडे त्या येलो लाईनच्या बाहेर गाड्या गेल्या तर त्या सगळ्या गाड्या पुढच्या सोडून दिल्या जाणार टोल न घेता येलो लाईनच्या पुढच्या सगळ्या गाड्या सोडून दिल्या जाणार. 4 मिनिटाच्या पलीकडे एकही गाडी टोल नाक्यावरती थांबणार नाही. त्याच्यासाठी एक्स्ट्रा मला असं वाटतं पोलीस फोर्स हा देखील तिकडे एक्स्ट्रा लावला जाईल की जेणेकरून ते जे टोल नाक्यांवरती जे बाउन्सर्स किंवा इतर जी पोरं ठेवली जातात आणि जे हमरी तुमरी करतात आणि काय लोकांची जे वेडवाकड वागतात हे याच्यापुढे ठेवले जाणार नाहीत. तिकडे ती यंत्रणा ही पोलिसांमार्फतच राबवली जाईल.
त्याच्यानंतर ती 6 नंबर टोल नाक्यावर तिचा समजा फास्ट ट्रॅक हा चालला नाही,